नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ सेमी इंग्लिश इयत्ता चौथीचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा काळातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमित्रिणी शेअर करा चॅनेल विडवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात पहिला प्रश्न आहे खालील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा बघा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे वर्णानुक्रमे म्हणजे काय तर बघायचं मो आहे मा मू आणि मी पहिलं अक्षर बघायचं असतं आपल्याला मग याच्यामध्ये सगळ्यात आधी काय तर मला का ना मा बाराखडीमध्ये पहिल्यांदा मा येतो म्हणून मग मावळ मा हा शब्द पहिल्यांदा त्याच्यानंतर मी येतो म्हणून मित्र शब्द दोन दुसऱ्यांदा आणि मु मुळा मुळा मला पहिला उकार मुळा तिसरा शब्द आणि मोर चौथा शब्द या पद्धतीने आपण क्रम लावून घेतला आता इथे सुद्धा बघा क्रम क्रूर क्रौर्य क आता या कच्या बाराखडीमध्ये क हे पहिलं अक्षर आहे सगळ्यामध्ये पण बघा क हे पहिल्यांदा येतं म्हणून मग कप हा शब्द पहिल्यांदा त्याच्यानंतर बघा प्रत्येक कचं पोट फाडलेलं आहे म्हणजे क्र आहे मग क्रम हा शब्द नुसता इथे क्र आहे इथे क्रला उकार आहे आणि इथे एक काना दोन मात्र आहेत म्हणून मग दोन नंबरला क्रम हा शब्द नंतर क्रूर आणि त्याच्यानंतर क क्रौ, क्रौर्य बघा याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे शब्द वर्णानुक्रमे लावून घेतलेले आहेत ला पुढचा प्रश्न आहे एकाच शब्दाचे दोन अर्थ असणारी वाक्ये लिहा जसे हार मग हाराचे दोन वाक्य आहेत मी देवासाठी फुलांचा हार बनवला आणि दुसरं वाक्य आहे कबड्डीच्या स्पर्धेत आमच्या संघाची हार झाली इथे फुलांचा हार या शब्दामध्ये या वाक्यामध्ये हार या शब्दाचा अर्थ आहे फुलांची माळ किंवा फुलांचा हार आणि या वाक्यामध्ये हार म्हणजे हरणे पुढचा शब्द आहे गोळा मग बघा इथे लिलाला बर्फाचा गोळा आवडतो मग इथे बर्फाचा गोळा आणि दुसरं वाक्य आहे क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक गोळा झाले म्हणजेच प्रेक्षक एकत्र आले किंवा जमले पुढचा शब्द दिला आपल्याला मान सरपंच बाईंना गावात मान आहे इथे मान म्हणजे सन्मान या अर्थाने घेतलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये बगळ्याचे मान उंच असते इथे मान हा शब्द शरीराचा अवयव या अर्थाने घेतलेला आहे पुढचा शब्द आहे हवा पावसामुळे आज सर्वत्र गार हवा आहे इथे हवा म्हणजे वारा या अर्थाने घेतलेला आहे मला संगणक हवा आहे हवा म्हणजे या वाक्यामध्ये हवा या शब्दाचा अर्थ आहे पाहिजे पुढचा शब्द आहे खोड आजीने कोल्ह्याची चांगलीच खोड मोडली इथे खोड म्हणजे मस्ती आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आहे वडाच्या झाडाचे खोड मोठे आहे इथे खोड म्हणजे झाडाचा खोड झाडाचा बुंधा ज्याला आपण म्हणतो पुढचा शब्द आहे तीर अर्जुनने माशाच्या डोळ्यात तीर मारला तीर म्हणजे बाण या वाक्यामध्ये तीर बाण या अर्थाने आहे पुढचा प्रश्न मुसळधार पावसाने नदीचा तीर काठोकाठ भरला इथे नदीचा तीर या वाक्यामध्ये तीर या अर्थाचा शब्द आहे काठ नदीचा काठ पुढचा शब्द आहे कर माही अभ्यास कर इथे करणे क्रिया आहे करण्याची क्रिया आहे आणि दुसरा आहे प्रार्थना म्हणतानी सर्व प्रार्थना म्हणताना सर्वांनी कर जोडले इथे कर म्हणजे हात सांगा पाहू शिवकालीन युद्ध गर्जना कोणती बघा शिवकालीन युद्ध गर्जनामध्ये प्रत्येक जण युद्धाला जाताना काय म्हणायचे हर हर महादेव खालील शब्द कोणी पूर्ण करा आडवे शब्द बघा झाडाची वाळलेली पाणी एक आडवं बघायचं मग त्याला आपण पाला पाचवा म्हणतो इथे शेवटला दिला होता तिसरा आहे कसदार कस्दार मग कसदार म्हणजे सकस आणि उभा शब्द दोन म्हणजे पालन करणारा पालक या पद्धतीने आपण हे शब्द कोड पूर्ण करून घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायासमोर योग्य अशी टिकमार करा मग बघा बघा याच्यामधला आपल्याला हा किंवा हा योग्य ते आहे मग बघा आपण जर पर्याय एक मधली अक्षर इथे ठेवली तर बघा अंग रंग ढंग चंग हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून मग इथे आपल्याला अ ला टिकमार केलेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा त्याच पद्धतीनं चटक फाटक चटक काटक फाटक आणि नाटक पर्याय क्रमांक ब हे योग्य आहे म्हणून ब समोर टिकमार केलेली आहे पुढचा प्रश्न आहे खालील अपूर्ण म्हणी पूर्ण करा नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न आधी पोटोबा मग विटोबा कोल्हा काकडीला राजी पुढचा प्रश्न आहे एक डोळा देव देतो दोन डोळे आपला हात जगन्नाथ पुढचा प्रश्न बघा नास्ता येईना ना अंगण वाकडे मग या पद्धतीने आपण सर्व म्हणी पूर्ण केलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू वनस्पतींचे नाक कोणते मग वनस्पतींचे नाक म्हणजेच पानांवरील छिद्रे पुढचा प्रश्न आहे खालील नामांचे लिंग बदला पहिला शब्द आहे विधूर विधवा विद्वान विदुषी बंधू भगिनी गवळी गवळण म्हणजे बघा तो गवळी ती गवळण लिंग बदला म्हणजे स्त्रीलिंगचं पुल्लिंग आणि पुल्लिंगचं स्त्रीलिंग करायचं आहे इथे मग बोका भाटी मांजर लेखक लेखिका महिला पुरुष वकील वकिलीन साधू साध्वी म्हातारा म्हातारी या पद्धतीनं हाही प्रश्न पूर्ण झाला आहे पुढचा प्रश्न आहे वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा बघा आपल्याला शब्द आहे माय जन्मदा जनक आई मग याच्या पुढे शब्द आहे जनक जनक म्हणजे काय राजा पुढचा प्रश्न बघा मुलगी नंदिनी आत्मज लेख मग याच्यामध्ये वेगळा शब्द आहे आत्मज आत्मज म्हणजे मुलगा आणि बाकी सर्व शब्द आहेत ते मुलीचे समानार्थी शब्द आहेत आणि ते जनक म्हणजे राजा हा राजाचा समानार्थी शब्द आहे आणि बाकी माय जन्मदा आणि आई हे आईचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मग वेगळा शब्द जनक आणि दुसऱ्यामध्ये आत्मज म्हणजे मुलगा पुढचा शब्द आहे वात पवन अनिल अनल याच्यामध्ये अनल म्हणजे अग्नीचा समानार्थी शब्द आहे आणि बाकी सगळे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत पुढचा आहे पयोधी जलधी तटिनी रत्नाकर याच्यामध्ये तटिनी म्हणजे नदी हा वेगळा शब्द आहे पुढचा शब्द आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे शब्द राजीव जलद कमळ अंबुज याच्यामध्ये जलद म्हणजे ढग बाकी सगळे कमळाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न दिलेला दिले आहे आपल्याला खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द लिहा विकास राहास विचार अविचार हजर गैरहजर हर्ष खेद गर्द विरळ स्तुती निंदा साम्य भेद फरक चवी बे चव बेचव पुढचा पुढचा विरुद्ध ती शब्द आहे अंतरूण पांघरुण उपाय निरुपाय सांगा पाहू खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली आहे तर खरा तो एकची धर्म ही प्रार्थना साने गुरुजीने लिहिलेली आहे सूर्य या शब्दाचे चौकटीत लपलेले समानर्थी शब्द शोधा व लिहा बघा इथे आपण शब्दाला सर्कल पण केले आणि तेच शब्द आपण इथे लिहून घेतले आदित्य भास्कर रवी दिनकर मित्र भानू दिनमणी सविता पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ दिलाय बघा झुंज देणे लढणे आर्जव करणे विनंती करणे पदर पसरणे याचना करणे पाठ थोपाटणे डोळ्या लागणे झोप लागणे या पद्धतीनं त्याच पद्धतीनं पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे या पद्धतीनं वाक्यप्रचार आणि त्यांचे योग्य जोड्या आपण लावून घेतलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे खालील शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा देशासाठी प्राणार्पण करणारा मग त्याला आपण काय म्हणतो सैनिक म्हणतो देशासाठी प्राणार्पण करणारा सैनिक माकडांचा खेळ करणारा मदारी पुढचा शब्द आहे गुण ओळखून कदर करणारा गुण ग्राहक चौथा प्रश्न दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी त्याचा पुढचा आहे लिहिता वाचता न येणारा निरक्षर पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा बघा आपण आपले विचार वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून व्यक्त करतो मग त्यालाच आपण म्हणजे विचार व्यक्त करण्यासाठी आपण साधन वापरतो त्यालाच आपण भाषा म्हणतो मग ती कोणतीही भाषा असू शकते मराठी इंग्रजी हिंदी उर्दू कन्नड कोणतीही पुढचा प्रश्न आहे अपूर्ण जोड शब्द पूर्ण करा धष्टपुष्ट केर कचरा ओबड धोबड अघळ पघळ दंगा मस्ती भाजीपाला मीठ मिरची तंटा बखेडा काम चोर आदळ आपट होम हवन साज शृंगार पुढचा प्रश्न बघूया पिलुदर्शक शब्द लिहा जसे गाय गाईचं वासरू तसं म्हैस म्हशीचं रेडकू गाढव गाड़, गाढवाचं तटू किंवा शिंगरू पुढचं घोडा घोड्याचं शिंगरू हरिण हरणाचं पाडस किंवा शाबक वाघ बछडा बच्चा सिंहाचा छावा बोकड करडू कोंबडी कुम्डी, कोंबडीचं पिल्लू पुढचा प्रश्न बघूया वचन बदला पिसू पिसवा डोंगर डोंगर बी बिया दिशा दिशा झाडे झाड बघा बदलामध्ये एक वचन अनेक वचन आहे एक पिसू अनेक पिसवा एक डोंगर अनेक डोंगर एक बी अनेक बिया एक दिशा दाही दिशा म्हणजे अनेक पण दिशाच असतात अनेक झाडे एक झाड एक दगड अनेक पण दगडच असतात एक माहिती अनेक माहिती एक जमीन अनेक जमिनी एक पंखा अनेक पंखे एक आठवडा अनेक आठवडे एक घोडा अनेक घोडे एक हात अनेक हात एक मंडळ अनेक मंडळ एक पतंग अनेक पतंग सांगा पाहू जनगण मन लिहिणारे रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आहे स्वच्छतेच्या सवयीबाबत खालील मुद्द्यांनुसार तुमचे मत मांडा अस्वच्छतेचे दुष्परिणाम व उपाय लिहा अस्वच्छतेचे दुष्परिणाम आणि उपाय बघूया केसाचा आपल्याला लिहायला सांगितलं आहे अस्वच्छतेचे दुष्परिणाम बघा ज्यावेळेस आपण अस्वच्छता केस धुवत नाही त्यावेळेस आपल्या केसामध्ये कोंडा होतो म्हणजे केसांची आपण काळजी नाही घेतली की केसात कोंडा होतो केसात उवा होतील केस गळतील आणि त्याच्यावर उपाय काय केस आठवड्यातून दोन वेळा धुवावेत केसांना व्यवस्थित तेल लावावे पुढचा प्रश्न बघूया नखे नखात माती गेल्यामुळे जेवताना ती घाण पोटात गेल्यामुळे पोटाचे विकार होतील नखे आठवड्यातून एकदा काढावीत पुढचा प्रश्न बघूया पुढचा शब्द दिलेला आहे आपल्याला पाणी मग पाण्याच्या अस्वच्छतेमुळे काय काय होतं दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार होतील आपण आजारी पडू त्याच्यावर उपाय काय पाणी उकळून प्यावे पुढचा प्रश्न बघा जरा डोकं चालवा प्रश्न आकृतीत फक्त दोन काड्या हलवून उत्तर आकृती तशीच दिसण्यासाठी काय कराल उत्तराची आकृती काढा हा प्रश्न तुम्ही तुमचं सोडवायचं आहे सांगा पाहू पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर आकृतीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा बघा इथे आपल्याला एक छान असं फुलदाणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही शब्द दिले त्याचं वर्गीकरण करायचं आहे आपल्याला या पद्धतीनं नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद मग बघा नामामध्ये आपल्याला साप मोगरा काम नदी गंगा सर्वनामामध्ये आपल्याला माहिती आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो मला तो मी हा तू हे शब्द सर्वनाम आहेत विशेषण म्हणजे माहिती आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो दोन काळा गोड दिव्य उंच हे विशेषण विशेषण आहेत क्रियापद म्हणजे माहिती दिला ये पळतो खातो दे, सांगा पाहू वर्णमालेत एकूण स्वर किती असतात तर चौदा ओ ते आहा हे बारा आणि ॲ आणि अ हे नवीन दोन स्वर ॲड झाले आहेत त्याच्यामुळे एकूण चौदा स्वर आहेत पुढचा प्रश्न आहे खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा योग्य पर्यायाला गोल करा बघा जिथे राबती हात येते हरी या काव्यपंक्तीप्रमाणे कोणतेही काम शुल्लक नसते मग ते काम सफाईचे का असे ना म्हणूनच केरसुनेला आपण लक्ष्मी म्हणतो कोणतेही काम कधीच कमी प्रतीचे नसते श्रमाचे महत्त्व पटवणारे तत्त्व समजण्यासाठी स्वतः महात्माजीसुद्धा शौचालय साफ करीत होते बघा इथे आपल्याला स्वच्छतेचा महत्त्व पटवणारा एक छोटासा पॅराग्राफ दिलेला आहे आता आपल्याला प्रश्न विचारलाय आपण लक्ष्मी कोणाला म्हणतो मग इथेच आपल्याला दिलेला आहे की आपण केरसुनेला लक्ष्मी होतो का आता केरसुनी आपल्या घरातील कचरा बाहेर काढते ओके नाही म्हणून मी इथे काही केरसुनीला लक्ष्मी म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक क हे आपले योग्य उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे वरील उतारावरून सत्य विधान कोणते कोणतेही काम कमी प्रतीचे नसते हे विधान सत्य आहे तिसरा प्रश्न वरील उतारात कोणत्या नैतिक मूल्यांचे महत्व सांगितले आहे मग आपले याचं उत्तर आहे श्रम प्रतिष्ठा पर्याय क्रमांक ए अ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा प्रश्न आहे राबणे या शब्दाचा योग्य अर्थ कोणता मग बघा राबणे या शब्दाचा योग्य अर्थ आहे श्रम करणे श्रम करणे पाचवा प्रश्न आहे कर्म ये श्रम ये श्रम ये श्रम आहे। या शब्दाचा समानते शब्द उतार्यात कोणता आला आहे मश्रम म्हणजेच काम हे आपल्या या उतारामध्ये आलेला शब्द आहे पु पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती मग मा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे नागपूर या पद्धतीने आपण आज भाषा विषयाचा ग्रहपाठ सोडवून घेतलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विषयाचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर। करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू